कळतंय का? अगो बाई, अहो हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. नाही नाही, तुझं बरोबर आहे. आपण एक काम करू, आपण नवीन घरात गेलो ना की स्वयंपाकाला बाई ठेवायची नाही. अगं मी करेन सगळा स्वयंपाक पाणी. हो, तुमचे म्हणजे नाश्ताही बनवेन, तुमचे डबेही होतील, तेवढाच माझा आपला संसाराला हातभार. नाहीतरी मला दुसरं काय काम आहे आई? नाही तसंच करूया, हा म्हणतोय ना तसंच करूया. पण मी काय म्हणते, पेटनेम कशाला हवंय? म्हणजे एक छान छोटस नाव ठेवूया, म्हणजे मग त्याच नावाने हाक मारता येईल आपल्याला. असं नसतं वहिनी, काहीतरी नाव ठेवायला लागतं. मग नाही तर म्हणजे आपण काय हाक मारतो बाळाला, म्हणजे बबडू, पिंटू, चिंटू, गुप्पू, छप्पू. म्हणजे कसं होतं, आता आपल्या घरात एवढी माणसं आहेत, प्रत्येकाने वेगवेगळं नाव ठेवलं तर मग बाळाचं कन्फ्युजन होऊन जाईल, नाही का? बाळ शरद, तुझ्यासारखी बायको असेल ना